नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप खूप स्वागत करते. जसं की थंबनेलवरून कळालं असेल की मी पूर्ण दिवसामध्ये स्वतःला वेळ कसा देते. सगळ्यात आधी 5 उठले, 5 ते 7 सगळं आवरलेलं आहे. 7 तर चालायला जाते, जसं तुम्ही कालच्या माझ्या रुटीन ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तर आत्ता चालायला चालले, हे चाललेत ऑफिसला, तयारी करतात आणि 7 ते 8 चालून येते. थोडंफार देते बसून, मग ते आता तुम्हाला समजेल की मी काय काय करते. चला, काल थंडी होती पण धुकं नव्हती आणि आज धुकं आहे. मला वाटतं डोकं आज छान दुखणार आहे. तरी मी जरासं लेट, 5 लेट आले. आता तुम्हाला दाखवते की सिनियर सिटीजनचा व्यायाम कसा चालतो. सगळे सिनियर सिटीजन मस्त व्यायाम करतात, 1.5 तास. खूप मस्त वाटतं यांना बघून. हा जो पॅसेज आहे जो मी फिरतो आहे, हा सगळ्यात जास्त आवडतो मला, मस्त वाटतं. जास्त जण नसतील पण नंतर थोड्या वेळानं खूप जण येतात, म्हणून मला कधी कधी वाटतं की लवकर यावं. पण आता अजून थोड्या दिवसांनी, जसं उन्हाळा सुरू होईल तसं अजून थोड्या दिवसांनी मी लवकर येण्याचा प्रयत्न करा, कारण अजून दुखच आहे जास्त आणि अंधार पण दिसते त्याच्यामुळे. मस्त सकाळ. आता मी इथे नमस्कार करते सूर्याला आणि मग घरी जाते. आता वाचलेले आहेत 8:15 आणि मी चालले घरी, झाले राऊंडवर. आता जसं वॉकिंग करून आलेलीच आहे आणि मेन म्हणजे कसं की आपण जसं एक्सरसाइज करतो आतून क्लीन करतो, तसं बाहेरून पण चेहरा क्लीन होणं माझ्यासाठी गरजेचं आहे. तर मग आता हे आज ममाचं उत्तम फेस पॅक आणि फेस वॉशनं मी हे करून येणार, कारण आठवड्यातून 2 ही गोष्ट करते मी फेस पॅकची. त्याच्या आधी फेस वॉशनं चेहरा क्लीन करते. तर सगळ्यात आधी हा जो फेस वॉश आहे उपटन फेस वॉश ममाचा, हळदीच आणि हळद आणि केसर आहे याच्यामध्ये. हळद अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर जे केसर आहे त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आहेत. त्यानंतर कॅरोट सीड ऑइल आहे, त्यामुळे काय होतं की टॅन जाण्याला मदत होते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आहे स्पॉट, जे आपले ब्लॅक स्पॉट असतात तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. यामध्येच गोष्ट ही एक चांगली आहे की हार्मफुल घटक नाही आहेत, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, त्यासोबतच क्लिनिकली प्रूव्हन आहे. प्रत्येक स्किन टाईपसाठी छान आहे, म्हणजे जास्ती करून आपल्या चेहऱ्यावरचं टॅन हटवायला मदत करते. यामध्ये जे वॉलनट बीड्स आहेत ना, त्याच्यामुळे काय होतं, हे छोटे छोटे कण आहेत, त्याच्यामुळे एक्सफोलिएट व्हायला मदत होते स्किन. आणि एक्सफोलिएट झाल्यामुळे मृतत्वचा निघून जाते आणि त्वचेचा लेअर एक छान होतो. केसरमुळे त्वचेला एक चकाकी येते. हळदीमुळे आपल्या चेहऱ्यावरील जे म्हणजे एजिंगची जी लक्षणं दिसतात ना, तर ती सुद्धा कमी वेळाने दिसून येतात. म्हणजे उबटन फेस वॉश असल्यामुळे कसं की आता लग्न सीझन येणार आहे, त्यानंतर सन टॅन वगैरे होतं तर आपल्याला दिवसा असं कसं मस्त ग्लो मिळून जातो, शादीवाला ग्लो वगैरे असं टाईपचा ग्लो मिळून जातो आपल्याला. त्यानंतर मग आता एकतर स्वतःसाठी वेळ काढायचं म्हटलं तर मल्टी टास्किंग हे केलंच पाहिजे. मग आता उबटन फेस मास्क जो आहे तो मी अप्लाय करून घेते आणि 15 मला ठेवावा लागणार आहे. यामुळे कॉम्प्लेक्शन क्लिअर होतं आपलं आणि ब्राईटनिंग स्किनचा आपला वाढतो, छान असं ब्राईटन स्किन होते. तर हा ममाअर्थचा उबटन फेस वॉश आणि हा ममाअर्थचा उबटन फेस पॅक, तर हे दोन्ही प्रोडक्ट तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही ममाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेऊ शकता. त्यासोबतच ममाअर्थचं जे ॲप आहे त्यावरून खरेदी करू शकता. आणि घेताना तुम्ही House2022 हा जर कोड वापरला तर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. अर्थ ॲप जे आहे ते अँड्रॉइड आणि iOS दोन्हीनाही सपोर्ट करतं. हे ममाअर्थचे प्रोडक्ट नायका, ॲमेझॉन अँड फ्लिपकार्ट तिन्हीवरती सुद्धा अवेलेबल आहे, तिथूनही तुम्ही घेऊ शकता.
जेव्हा तुम्ही ममार्चे कोणतेही प्रोडक्ट मागवता तेव्हा तुमची ती ऑर्डर लिंक केली जाते एका वेबसाईट थ्रू आणि तिथे एक ट्री प्लान केली जाते आणि ती ट्री तुम्ही ट्रॅक करू शकता तुमच्या ऑर्डर थ्रू. ममार्चं एम आहे की जवळजवळ 2025 1 मिलियन ट्री आपल्या पृथ्वीवरती लावायचे आहेत आणि मस्त अशी पृथ्वी आपली छान करायची. तर मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकता. सगळे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणेच ह्या प्रोडक्टची आणि एन्जॉय करू शकता. हे प्रोडक्ट वापरलात तुम्हाला कसं रिव्ह्यू भेटला हेही मला सांगायला विसरू नका. आता मी हे 15 मिनटं ठेवणार आहे आणि त्यानंतर वॉश करून टाकणार आहे. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते कारण मल्टीटास्किंग करणं गरजेचंच आहे. आत्ता आवरली आहे अंघोळ, पूजासुद्धा झालेली आहे आणि फेस वॉश आणि फेस पॅकमुळे त्या त्वचा थोडीशीशी सप्पल आणि मऊमऊ झालेली आहे. तर मग आता याच्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करते. 9:30 वाजलेले आहेत आणि मॉइश्चरायझर मी डेली वापरायचे ते आता स्किप केलं, मी दुसरं वापरते आणि ते जर मला चांगलं झालंच तर मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू नक्की देईन. म्हणजे तुम्हाला एक खास उन्हाळ्यासाठी, कारण आता गर्मी सुरू होते तर त्याच्यासाठी वापरते आणि ते जर चांगलं मला झालं, मला कारण माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, जर माझ्या स्किनला चाललं तर कोणाच्या स्किनला चालेल असं मला वाटतं, मग ते जर मला सूट झालं तर त्याचे मी जे हे आहे रिव्ह्यूज आहेत तुम्हाला लवकरच देईन. मग आता सनस्क्रीन लावलं इतकंच, बाकी दुसरं काही मी लावत बसत नाही आणि स्वतःला वेळ देण्यामध्ये ह्या पण गोष्टी इन्क्लूड आल्याच. तर आता केस विंचरते आणि मग हाऊस स्क्रीन टिप्सचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यासाठीचं शूटिंग किंवा काय दाखवायचे किंवा जर एखादा व्हिडिओ करायचा असेल तर त्याचं लेखन वगैरे करते. जास्ती करून हाऊस स्क्रीनवरती मी 2 ते 3 व्हिडिओ टाकते आठवड्यातून, जास्तीत जास्त 3 असतात, कमीत कमी 2 व्हिडिओज असतात. तर मग आता केस विंचरते आणि स्वयंपाक तरी निम्मा आवरला आहे. मी चपाती भाजी तरी सकाळी यांना करून दिलेलीच होती, आता डाळ भात लावून मग बाकीचं हे जे टिप्सचं काम आहे ते करते. म्हणजे तिकडं स्वयंपाक होतो आणि इकडे माझं काम होतं. आता मी 9:30 10:30 रील्स बनवले, 2 एक्सप्रेशन द्यायला खूप अवघड असतं पण बनवले आणि बरं वाटतं. काहीतरी ॲक्टर आपला जागा होतो आणि स्वतःसाठी वेळ देते, मज्जा वाटते बनवताना, छान वाटतं ते लिपसिंग वगैरे हे करणं किती चुकतं ते. आणि ते 2 बनवले, तसं अर्धा तास गेलाच त्याच्यामध्ये. मग आता म्हटलं 11 आरवणी बाबा येतात, मग डाळ भात आता लावून घेते आणि डाळ भात करत करत मी मोबाईलवरती काहीतरी बघते. म्हणजे जेव्हा मी स्वयंपाकाचं काम करते ना तेव्हा मोबाईलमध्ये काहीतरी बघत राहते. जे मला काही सिरीज बघायची असतील किंवा काही मूवीज वगैरे बघायचे असतील तर त्या स्वयंपाक करत करत बघते. तर आता अर्धा तास ते बघते 11 आणि नंतर मग आरव आलं की मग जेवायचं. तेलाची आणि माझी दुश्मनी काय आहे मला माहीत नाही आहे. आता झुणकाबरोबर फोडणी मारताना थोडंसं तडतड तडतड मोहरी तडतडली डोळ्यामध्येच गेली आणि मी डोळे एकदम चोळले तर माझी मंजुलिकाच झाली. मग ते तोंडपर्यंत स्वच्छ धुवून घेतलं मी. आता कुकर तरी झालं आहे, म्हणजे भात तरी थंड झाला आहे, मग झुणका तेवढा होत्या. आता आरवच्या डब्याची तयारी करायला पाहिजेत. मग माझा टायमिंग संपलेला आहे आता 11 आता मुलासाठी. आता तो दररोज फूडी आहे त्याच्यामुळे तो दररोज काही ना काहीतरी नवीन नवीन मागतो आहे. आता नवीन नवीन काहीतरी देतात, आता सँडविच दे म्हटलं आहे. तर आता काय करायचं, आज गुरुवार आहे, त्यात तो ऑमलेट आणि ते ब्रेड वगैरेचं सँडविच मागतो. म्हटलं ठीक आहे मुलांसाठी सगळं माग, मग ते आता त्याला करून देते मी. मग आता 11 ते 1 हा घरचा टायमिंग, त्याला स्कूलवरनं सोडून आल्यानंतरचा माझा टायमिंग, मी काय करते दुपारच्या वेळी हे तुम्हाला दाखवते. स्वयंपाक करताना पण मी खूप एन्जॉय करते. म्हणजे कसं, आता कढीपत्ता तडतडतोय त्याचा आवाजही भारी वाटतोय आणि सगळ्यात शेवटी म्हणजे डिश तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर जेव्हा टाकते मी तेव्हा ते एवढं भारी वाटते कोथिंबीर टाकताना. म्हणजे काय बोलतात त्याला, एखादं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, खूप म्हणजे खूप. म्हणजे जसं आपण तयार झालो, आपण महाराष्ट्रीयन बायका किंवा मग ज्यांना बिंदी आवडते हे टिकली, आपण तयार झालो आणि त्यामध्ये टिकली नाही लावली तर आपला चेहरा काही जणांना रिकामे वाटतो. तसंच काहीसं मला वाटते कुठल्याही डिशच्या बाबतीत, ज्या स्पायसी डिश असतात किंवा हे, की सगळ्या जरी डिश पूर्ण तयार झाली तरी कोथिंबीर नाही टाकली तर ते वेगळं वाटतं बघायला. एकदम चार चांद लावते कोथिंबीर, म्हणून मला माझ्या मम्मीलाही खूप कोथिंबीर आवडते आणि ती नेहमी कोथिंबीर टाक कोथिंबीर टाक म्हणायचे, मी पण तेच करते आणि ते मला भारी वाटतं. स्वयंपाक करताना पण कधी कधी वाटतं की हा माझाच वेळ आहे, कारण आहेच माझा वेळ, दुसरं कोण करूच शकत नाही घरात स्वयंपाक. तर मग आता 11 आलेले आहेत, आता झालं काम, आता चला आता फॅमिली टाईम. 2 दरवाजा बंद करते, निवांत माझा स्पेस मी एन्जॉय करते. काय गाणी म्हणा काय म्हणा काही म्हणा, निवांत एन्जॉय करते 2 तास. मग जरा बरं वाटतं, मग परत 2 चाले, मग परत 2 घ्यायचे स्वतःसाठी.
11:15 झालेत आणि जेवणाचा वेळ झाला आहे. तर माझ्या जेवणामध्ये दुपारच्या वेळी सकाळी मी चहा चपाती खाल्लीच होती किंवा कोणत्या तरी नाश्ता करतेस. तर आता मी ही कोबीची भाजी, थोडंसं दही असतंच माझ्या ह्याच्यामध्ये, आणि चपाती, आणि हे झुणका आहे, पातळ झुणका, आणि थोडासा मी भात घेते. अगदी एक वाटी किंवा सव्वा वाटी असं भात खाते मी, एवढं माझं जेवण असतं 11 वाजता. मग डिरेक्ट ते 4 वाजता चहा. आता आरवला सोडून स्कूलवरून मी चालले ताटदेवला. सरप्राईज आहे तुमच्यासाठी, थोड्या दिवसानं समजेलच. माझ्या अजून बकेट लिस्टमध्ये अजून एक गोष्ट कम्प्लीट होते थोड्याच दिवसामध्ये, तर त्याचंच इनिशिएटिव्ह घेते मी. आणि दुपारचा तसाही वेळ माझा 1 ते 3 असतो. आरवला स्कूल सोडल्यानंतर तो व्हिडिओ एडिटिंगमध्येच जातो, बाकी दुसरं काही खास नसतं माझं, कारण तेवढा तर खूप वेळ लागतो. तर आता ह्या 2 तासामध्ये हे काम आवरून येते जेवण. जस्ट आता मी जाऊन आलेली आहे जिथे म्हटलं की हां काम झालं, पण थोडासा वेळ झाला, 4 वाजले. ताईंच्याकडे थोडा वेळ थांबले. आरवला माझी मैत्रीण घेऊन येईल, पावणेच्याला स्कूल सुटलं असेल, आणि मग ते जेव्हा स्टार्ट करेन तेव्हा समजेलच तुम्ही नेमकं काय. थोडं अचानक तुम्हाला एक सरप्राईज देऊ, परत मग 21 मध्ये अजून एक गोष्ट कम्प्लीट होत आहे. आता खुश आहे. चला आता घरी चलते. वाजलेत आता 10 आणि आज अचानक एक हळदीकुंकू होतं जे एके ठिकाणी होतं आणि तिथे जावं लागलं. मग रुटीनमध्ये हा पण थोडंसं हे झालं की स्वतःसाठी वेळ दिला हळदीकुंकूला, सगळं आवरलं आणि गेले मी. आणि नंतर आता 10 वाजले, आवरलेलं आहे सगळं. मग आता काय रात्रीचं जे नाईट रुटीन आहे स्किन केअरचं ते करते, म्हणजे चेहरा स्वच्छ धुणे आणि त्यानंतर मॉइश्चराईज करणे. कौतुकच नाही बायकोचं. काय नाही कौतुक नाही होय. एक कौतुक म्हणून असते ते कौतुक करायचं असते. त्यांना लई चांगलं होते. काय चांगलं होते? नेल पेंट आता लावते मी, कारण दिवसभर एवढा वेळ नाहीच मिळत. नेल पेंट लावा, मग नेल पेंट लावून बसा. मग आता काय रात्रीचं टेन्शन नाही. रात्रीचे 10:15 वाजलेत. 11 वाजता झोपतोय आपण, तेवढा वेळ आहे. थोडा वेळ नेल पेंट लावलं, शांत असं बसलं 5-10 मिनटं, नंतर झोपी जायचं. तर हे माझं असं स्वतःसाठी वेळ फार कमीच मिळतो. जसं मी सकाळपासून दाखवलं की मी कुठल्या टाईमला वेळ देते, कधी कधी कसं होतं दुपारचं काहीतरी काम निघतं, ती कामं दुपारच्या वेळेतच करून घेते जास्त करून. पण स्वतःसाठी वेळ हा फार कमीच मिळतो मला सध्या तरी. जेवढा वेळ देता येईल तेवढा देते स्वतःसाठी. आधीही जरा वेगळं होतं रुटीन, आता वेगळं आहे स्वतःसाठी वेळ देण्याचं. पण जेवढा वेळ देते स्वतःसाठी, म्हणजे जे काम मी करते त्यात मी खुश आहे. त्यामुळे मला दिवसभरात ब्लॉगिंगचं शूटिंग असू दे किंवा काय असू दे त्यामध्ये खुश आहे. त्याच्यामुळे एवढं काही हेक्टिक वाटत नाही. हा वेळ सगळाच वेळ मी स्वतःसाठी देते असं म्हटलं तरी चालेल. पण एकदम शांत वातावरणाचा वेळ हा मला सकाळी 9 ते 11 मध्येच मिळतो. सगळं शांत असतं, बाकी मग पूर्ण नाहीच. आणि आता काय, मग नेल पेंट रिमूव्ह झाली की मग आता शांत बसेन थोडा वेळ, ब्लॉग पूर्ण एडिट करेन, तो एडिट करून अपलोडिंगला लावून झोपणं. म्हणजे आता 11 वाजता म्हणजे झोपतेच मी. तर हे माझं स्वतःसाठी वेळ देणं हा जो आजचा ब्लॉग होता तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि प्रत्येकजणी स्वतः रिकामी वेळेमध्ये काय करता तुम्ही, तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला दिवसभरातील जो कुठला रिकामा वेळ मिळत असेल, सकाळी असू दे, दुपारी असू दे किंवा संध्याकाळी असू दे, तर तुम्ही काय करायला तुम्हाला आवडतं? पुस्तकं वाचायला, टीव्ही बघायला, काय करायला? मला माहिती आहे भरपूर जणी काय सांगते. काय ताई, तुमचे ब्लॉग बघतो आम्ही. ते तरी बघतातच त्या, तेच फ्री वेळेतच बघतात त्या. चालेल, चला आजचा ब्लॉग इथेच संपवते, परत उद्या भेटून. हां, ते सरप्राईज आहेच, ते कधी दाखवायचं आहे ते सांगते. कारण मी आज दुपारी जिथं गेले होते ते मी सांगितलं नाही की मी कुठे गेलेले. बकेट लिस्टमध्ये एक गोष्ट होते ती कम्प्लीट अजून एक, तर ते मी सांगितलेलं नाही आहे. ते सरप्राईज एकदम देणार आहे तुम्हाला, कारण माझ्या प्रगतीचे तुम्ही साक्षीदार आहात आणि तुम्ही भागीदारसुद्धा आहात. आजचा ब्लॉग इथेच संपवते, परत आपण उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट करा. चला, बाय बाय.